मी MTNL मधून 31 जानेवारी 2020 रिटायर झाले. त्याच्यानंतर माझी ग्रॅज्युएटीची जी अमाऊंट होती ती 18 जून 2020 MTNL कडून देण्यात आली होती, पण ती चुकीच्या अकाउंटला क्रेडिट झाल्यामुळे हे माझ्या निदर्शनास आल्यावर मी बँकेकडे धाव घेतली. पण बँकेने अकाउंट फ्रीज केलं, पण त्या पार्टीलाही भरण्यास सांगितलं, पण तरीसुद्धा त्यांनी म्हणण्याइतका प्रतिसाद न दिल्यामुळे जवळजवळ 2 महिने झाले तरी त्या पार्टीने पैसे न भरल्यामुळे मी पोलीस स्टेशनमध्ये गेले. आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर मात्र सूर्यवंशी साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ही केस हाताळल्यामुळे मला लवकरात लवकर पैसे मिळण्यात मदत झाली. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवल्यानंतर मला महिन्याभराच्या माझी जेवढी रक्कम होती तेवढी मला मिळाली. पोलिसांबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने, म्हणजे त्यांनी सांगितलंच होतं हे तुमचे पैसे मी 100% मिळवून देणार, आणि हा शब्द त्यांनी सूर्यवंशी साहेबांनी खरोखर खरा केला. डोंबिवली पुढच्या हद्दीमध्ये रामनगरमध्ये श्रीमती केतकर नावाच्या महिला राहतात. MTNL मधून रिटायर झालेल्या होत्या आणि त्यांचं बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट होतं. MTNL मधून रिटायर झाल्यावर त्यांचे ग्रॅज्युटी आणि इतर पैसे साधारण 9 लाख रुपयाचे होते, तर ते त्यांच्या अकाउंटवर जमा नव्हतं, दुसऱ्या शेट्टी नावाच्या माणसाच्या अकाउंटला जमा झाले. आणि नंतर मग त्यांच्या थोड्या दिवसांनी लक्षात आलं का आपले पैसे आपल्या अकाउंटला जमा झालेले नाही, आणि मग त्यांनी आमच्याकडे तक्रारी अर्ज दिला. मग आम्ही त्या शेट्टी नावाची कॉन्टॅक्ट केला. शेट्टींनी ते 9 लाख रुपये एका बिल्डरला फ्लॅट खरेदीसाठी दिलेले होते. मग आम्ही त्यांना त्यांच्याकडून झालेल्या चुकीची त्यांना माहिती दिली आणि मग त्या शेट्टींनी ते 9 लाख रुपये बँकेला परत केले. बँकेने परत MTNL ला परत केले. आता MTNL ने या मॅडम म्हणजे केतकर मॅडमला 9 लाख रुपयाचा चेक दिलेला आहे. नाही, गुन्ह्याचा प्रकार म्हणजे ते बँकेच्या चुकीमुळे ते पैसे अकाउंटला गेलेले होते. या बाईने काही स्वतःहून पैसे नव्हते घेतलेले, बँकेच्या चुकीने गेले होते आणि ते पैसे तिने स्वतःसाठी वापरले, पण मग त्यांनी लगेच परत दिले, त्यामुळे त्याच्यात गुन्ह्याचा काही प्रकार नाही आहे. पैसे परत मिळाल्याबद्दल त्या मिसेस केतकर आहेत त्या पण हॅपी आहेत. याच्यात काही गुन्हा वगैरे दाखल नाही केला आणि आपण त्यांना तात्काळ पैसे परत मिळवून दिलेत. नाही, आधीच आम्हाला काही माहिती नाही, त्यांनी दाद दिली नाही, त्याच्याबद्दल काही माहिती नाही. मात्र आमच्याकडे आल्यावर आम्ही त्यांना सांगितलं, त्यांनी पैसे परत दिले आणि हे कारवाई लगेच झाली आहे.